राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनावेळी विधानसभेत बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करंजाडी येथे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनावेळी पनवेल पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शन भोईर, समीना साठी, राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शांताराम पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, करंजाडे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अनिश ढवळे, विभागीय अध्यक्ष करणा शेलार, प्रीती सहारे, देवकू वाघे, नंदू भोईर, बिपिन गायकवाड, अनिस साबळे, सूरज शेलार, सुनील भोईर, तुषार नागे, प्रिया फडके यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या आंदोलनावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून त्यांना माफी मागावी अशी मागणी व्यक्त केली आहे. अजित पवारांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपण अजित पवारांचा निषेध अशा ठिकाणी, दर विधानसभेमध्ये त्यांनी संभाजीराजांबद्दल अपशब्द वापरले आणि म्हणून ही महाराष्ट्रातील जनता अजित पवारांना कधीही माफ करू शकणार नाही. सर्वप्रथम शरद पवार साहेब, अजित पवार साहेब असू दे, तर ठाणेवालं येणं रोजच काय नाही काय, जितेंद्र आवडतं रोजच काय नाही. आता कालचा विषय त्याचा होता का, का बाबा औरंगजेबाने विष्णूचं मंदिर तोडलं नाही म्हणजे औरंगजेब हिंदू धर्माला विरोध करत नव्हता. अरे एवढं पुस्तकं वाचतोस तो, अभ्यास करून मंत्री झालात का, असं वशिल्यावर मंत्री झालात का, आम्हाला समजत नाही. पण अजित पवारांसारख्या माणसाला एवढे वर्ष साठी गेली आणि साठीबुद्धी नाठी झाली का, मला काही समजत नाही. पण अजित पवारसारख्या माणसावर जो विरोधी पक्षनेता महाराष्ट्राचा आहे, आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्षामध्ये असताना आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी कशा पद्धतीचं काम केलं, आणि तुम्हाला पहिलीच छान विधानसभेत भेटली बोलायला आणि तुम्हाला काय त्या ठिकाणी बोलता आले नाही, असं अपमानकारक हिंदूच्या भावना भडकवण्याचं काम या निमित्ताने तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत ही आंदोलनं सतत चालू राहणार आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा अजित पवारांचा निषेध करतो आपल्या सर्वांच्या वतीनं. मला वाटतं यामध्ये समाजामध्ये एक दुवी पेरण्याचं काम अजित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतात. त्यांचा जेवढा सामाजिक आणि याच्या स्तरावरून जेवढा निषेध होईल तेवढा कमी असं मला वाटतंय. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे विरोधाचे मोर्चे आयोजित केले गेलेत, आणि यांचे मोर्चे यांच्या विरोधात किती मोर्चे केले तरी कमी आहेत, कारण यांच्या डोक्यामध्ये यांच्या सडक्या मेंदूमध्ये जी विकृती भरले ती विकृती दूर झाली पाहिजे. सातत्याने ते सांगत असतात का मोदी साहेबांचे जे भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपण अंध भक्तो आहोत. आम्ही अंध भक्त नाही, खऱ्या अर्थाने 2014 पासून आमचे डोळे उघडले की आम्ही कोणाबरोबर होतो आणि कोणाबरोबर राहायला पाहिजे होतो. आज संपूर्ण जग मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य करत आहे, कारण त्यांचं नेतृत्व हे संपूर्ण जगाला भारतीयांची मान, भारतीयांचा दरारा, भारतीयांचा धाक का असतो ते दाखवलं आहे. आत्ताच आपल्या भारताला G20 राष्ट्राचं अध्यक्षपद मिळालं हे सांगतात का आम्ही हे केलं आम्ही ते केलं. अरे 70 वर्षामध्ये तुम्हाला जे जमलं नाही ते मोदी साहेबांनी फक्त 8 वर्षामध्ये करून दाखवलं आहे. आणि ह्या सर्व मोदी साहेबांचं असलेलं कार्य याच्यावरून कुठंतरी दुर्लक्ष करावं, म्हणून अशा पद्धतीच्या सडक्या मेंदूमधून अजित पवारांसारखे, जितेंद्र आव्हाडांसारखे ज्यांची सत्ता गेल्यानंतर म्हणजे बोलतात ना सत्तेविना मती गेली, त्या पद्धतीने यांची मती आणि बुद्धी भ्रष्ट होत चाललेली आहे, आणि हे जनतेमध्ये विष पेरण्याचं काम करत आहे. अजित पवारांचं जेवढं निषेध करावं तेवढं कमी आहे. औरंगजेबाने ज्यावेळेला जिजिया कर लागू केला या देशामध्ये, आणि तिथपासूनच जो अत्याचार हिंदूंवरती होत होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो प्रतिकार केला, आणि त्याचं छत्रपतींचं स्वराज्य पुढे नेण्याचं काम संभाजीराजांनी केलं होतं, आणि औरंगजेब स्वतः या महाराष्ट्रामध्ये 5 लाखाची फौज घेऊन आलेला होता आणि फितुरी करण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु छत्रपती संभाजीराजांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये 9 वर्षामध्ये या औरंगजेबाला इथे एकही किल्ला जिंकून दिला नव्हता. आणि अशा संभाजीराजांना ज्यावेळेस कट आणि कपटाने औरंगजेबाने पकडलं
आणि मग त्यांना 40 दिवस त्यांचे अनन्य अत्याचार त्यांच्यावरती केला की आपण निसतं ते आठवलं तरी आपल्या अंगावर काटा होतं, जिवंत मरण म्हणजे अगदी नखं काढण्यापासून, अंगाची कातरी सोडण्यापासून, हात कापण्यापासून जीव म्हणजे अतिशय भयानक अशी शिक्षा दिली आणि सांगितलं होतं की ही शिक्षा जर का वाचवायची असेल तू तू धर्म तुझा बदल आणि आमच्या धर्मामध्ये ये. आणि असं असताना सुद्धा हे अजित पवार काय भांग पितात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही विधानसभेमध्ये बोलताय, आज तुम्हाला 25-30 वर्ष तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय तुमच्या पक्षातर्फे, आणि तरी सुद्धा तुम्हाला कळत नाही का आपण कुठल्या विषयावरती बोलायला पाहिजे? म्हणजे कुठेतरी लक्ष वेधण्याचा किंवा आपल्या आयडेंटिटी करण्याचा, किंवा आज जो फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जो विकासाचं काम होतोय, जो गेले 2.5 वर्ष विकास होत नव्हता त्याच्यापासून जर का दुर्लक्ष तुम्हाला करायचं असेल आणि लक्ष हटवण्यासाठी तुम्ही हे बालिशपणा करताय. अजित पवार साहेब, तुम्ही आता मला वाटतं 60 वर्ष पूर्ण केलेले आहेत, तुम्ही आता नवीन नाही आहेत की एखादा तरुण एखादा युवा नेता येतो आणि तो काहीतरी बडबडतो, हे तुम्ही जाणून बुजून करतायत, कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जातीय तेढ निर्माण करायचा आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.